संपूर्ण शिरपूर तालुक्यात 100% दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार काशीराम पावरा यांनी केली. शिरपूर तालुका 100% दुष्काळी जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शिरपूर तहसीलदार कार्यालयात बुधवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा विभाग संघटन मंत्री रवींद्र अणासपुरे व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवासी नायब तहसीलदार गणेश आढारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र राज्य व विरोधी पक्षनेता विधान परिषद महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी धुळे यांनाही पाठविण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना आमदार काशीराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, विभाग संघटन मंत्री रवींद्र अणासपुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी, शहर अध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष केडी पाटील, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, रमण पावरा, प्राध्यापक संजय पाटील, भरत पाटील, विजय पारधी, योगेश बादल, भीमराव इशी, ऍडव्होकेट बाबा पाटील, भटू आप्पा माळी, अविनाश पाटील, कैलास पावरा, मंगेश भदाणे, जितेंद्र सूर्यवंशी, सुनील चौधरी, भूपेश परदेशी, जगन टेलर, जगतसिंग राजपूत, भालेराव माळी, मंजित पावरा, आकाश मराठे, प्रशांत चौधरी, विक्की चौधरी, महेंद्र पाटील, अनिल बोरसे, विशाल धनगर, मुकेश पाटील, रवी राजपूत, पप्पू राजपूत, जयपाल राजपूत, शिवदास पावरा, गुलाब राठोड, पिंटू जाधव, चंद्रकांत जाधव, सर्जन पावरा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या तहसील ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. तर आपला तालुका हा दुष्काळ जाहीर व्हावा आणि शेतकऱ्यांचे जे पिकं जळून गेलेलं आहे त्यांना भरपाई मिळावी म्हणून पंचनामे करावे या दृष्टिकोनातून आपण हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि पाणी पाऊस नसल्यामुळे जे बागायतदार आहे ते सुद्धा आता ट्यूबवेल वगैरे कमी झालेलं आहे, ते पण पपई असेल केळी असेल ते पण जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे सगळ्यांचं विचार करता आपला तालुका हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि कृत्रिम पाणी पाऊस शासनाने पाडावा असे आम्ही विनंती करतो आहे. त्या संदर्भातलं निवेदन बरेच महिने झाल्यानंतर सुद्धा पुरेसा पाऊस पडलेला नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांचं पीक जे काही जेमतेम पाण्यामध्ये उगम पावलं होतं ते उन्हामुळे कोमललं आहे. सगळे मूंग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, जे जे पिकं शेतकऱ्यांनी पेरलेले आहे ते आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आपल्या तालुका हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि कृत्रिम पाऊस पाळला गेला पाहिजे. पाऊस नाही, तसं जळगाव जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याची परिस्थिती ती आहे. प्रत्येक ठिकाणी निवेदन सुरू आहे भारतीय जनता पार्टीच्याकडनं देण्याचे. आज आपल्याला भारतीय जनता पार्टीकडनं माननीय आमदार काशीराम दादा यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नाशिक विभागाचे संघटन मंत्री माननीय रवींद्रजी अणासपुरे यांच्या उपस्थितीमध्ये तालुका असतील, शहराध्यक्ष असतील, विविध पदांचे पदाधिकारी असतील, मार्केट कमिटीचे सभापती, पंचायत समिती सभापती, सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्याला निवेदन देण्यात येते की ह्या 8 दिवसांमध्ये जर काही दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाने प्रक्रिया सुरू केल्यात नाही किंवा आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर याच्यापुढे भारतीय जनता पार्टीला तीव्र या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. तोपर्यंत वाट पाहणार की का एकदा नव्हे तर दोनदा म्हणजे दुबार पेरणी झाली किंवा लोकांनी वखरून टाकले, त्याच्यामुळे तात्काळ आपण 50% आणेवारी लावून अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी दुष्काळ जाहीर करावा अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आणि आपल्याकडे निवेदन देतो. मॅच्युरिटी पिरियड संपला
40 दिवसात कापसाला फुगडी येते, तर मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर आता जरी पाऊस पडला तर तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मृगा आर्द्रा 2 तारखेपासून पुष्य नक्षत्र आणि 16 मगा लागेल. आपण भविष्यात म्हणतो मगांवर बघा, पाऊस पडेला याची काही गॅरंटी नाही. तर आमची जी पीक पाणी आहे किंवा अनिवार्य आहे की उंबरठा उत्पन्नाप्रमाणे न लागता शिरपूर तालुका 100% दुष्काळी जाहीर झाला पाहिजे. कारण शिरपूर तालुक्याचे जे 7ही पाने आपले महसूल मंडळ केंद्र आहे त्याची सुद्धा शासन दरबारी नोंद आहे की आपल्याकडे आहे, त्यामुळे आपण त्या नोंदीप्रमाणे, कारण काही खोटं नसून ही नोंद आहे शासनाची, त्या नोंदीप्रमाणे शिरपूर तालुका हा धुळे जिल्ह्यात सर्वात उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाची नोंद झाली असल्यामुळे शिरपूर तालुका 100% दुष्काळी झाला पाहिजे अशी आमची आमदार साहेबांतर्फे व सर्व ग्रामीण भागाच्या कार्यकर्त्यांतर्फे मागणी आहे आणि तो नक्की व्हावा अशी आमची कडकडीची विनंती आहे.